सरकारच्या हातामध्ये आरक्षणाचा हा प्रश्न आहे. पुढे येणारं जे सरकार आहे, पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील किंवा राहुल गांधी असतील, यांनीसुद्धा या समाजाला ठोसपणानं आणि तारीखवार त्या ठिकाणी त्याचा डाटा दिला पाहिजे, वेळापत्रक दिलं पाहिजे. विश्वासघात झाल्यासारखं नाही, विश्वासघात जाणून बुजून केला. सत्तेवर आल्यानंतरसुद्धा केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार असतानासुद्धा या समाजाला गृहीत धरलं गेलं. या ठिकाणी या तरुणांची प्रकृती अतिशय खालावत चाललेली आहे. मला सरकारलाही इशारा द्यायचा आहे, तुम्हाला काय करायचं असलं बरं बोलं तर या महिन्याभराच्या आतमध्ये करा, अन्यथा तुम्ही घरपोच झालेलाच आहे. आणि या ठिकाणी मी राज्यातल्या धनगर बांधवांना या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही सगळेजण ताकदीनं पंढरपूरमध्ये या, आम्ही उद्या बसून त्या ठिकाणचा निर्णय करू आणि तुम्हाला दिवस कळवू. त्या ठिकाणी या पंढरपूरमध्ये विराट असं धनगरांचं रूप या ठिकाणी या सरकारला दाखवून 60-70 वर्षामध्ये अनेक पक्षांनी सत्ता भोगलेली, मात्र या आरक्षणाचा मारेकरी कोण आहे नक्की? नाही, आरक्षणाचा मारेकरी हा माझ्या माहितीप्रमाणे जागृत समाज आमचा नसणं हाच या आरक्षणाचा मारेकरी आहे. आम्हाला घटनेनं दिलेलं आरक्षण देत नसतील तर ह्या समाजामध्ये जागृत समाजाला जागृत करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, त्याला एक दिशेनं नेण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आणि त्याचा फायदा या विविध राज्य सरकारांनी केंद्र सरकारांनी घेतला आणि त्यामुळे समाजाची ही अवस्था हा आक्रोश आहे. नाही, निश्चितपणानं हे सरकार जर देत नसेल तर पुढच्या येणाऱ्या सरकारनं, आता राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षणाचा हा प्रश्न आहे, पुढे येणारं जे सरकार आहे, पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील किंवा राहुल गांधी असतील, यांनीसुद्धा या समाजाला ठोसपणानं आणि तारीखवार त्या ठिकाणी त्याचा डाटा दिला पाहिजे, वेळापत्रक दिलं पाहिजे आणि तरंतरच समाज हा त्या दिशेनं सुद्धा जाईल. नाहीतर गेल्या वेळेला वंचित, अमुक तमुक बऱ्याच पक्षामध्ये वेगवेगळ्यामध्ये आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणारच नाही, तो फक्त फारसा आहे. त्या बैठकीमधून काही निघूच शकत नाही. यांची कपॅसिटी किंवा यांची जी मानसिकता आहे, मनोरुग्णता आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे यामध्ये काही निघू शकत नाही. पण उद्या आम्ही काही प्रमुख लोक बसून या पंढरीमध्ये धनगरांचं वादळ येणार एवढं मात्र नक्की सांगू. 10 वर्षापूर्वी फडणवीसांवर विश्वास ठेवला समाज, आज 10 वर्षानंतर विश्वासघात झाल्यासारखं वाटतं फडणवीसांवर? नाही, विश्वासघात झाल्यासारखं नाही, विश्वासघात जाणून बुजून केला. सत्तेवर आल्यानंतरसुद्धा केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार असतानासुद्धा या समाजाला गृहीत धरलं गेलं आणि या समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक मार्ग होते. आदिवासीमध्ये सुद्धा अबकडं जसं आमच्या एन टीमध्ये आहे किंवा अजून कोणा त्या ह्याच्यामध्ये आहे, SC मध्ये आहे, अजून वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये, तसंही ST मध्ये करता आलं असतं. कोणतंही आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढता आला असता, मूळ आदिवासीला धक्का न लावता अ आणि बसुद्धा करता आलं असतं. परंतु या सरकारची ती मानसिकता नाही आणि या सरकारला वाटतं की आपण गोलमाल करू, लाडक्या बहिणीसारख्या अशा छटछट म्हणजे छछोर योजनेच्या माध्यमातून आम्ही समाजाला बोलवू, गंडवू आणि इलेक्शन मारून नेऊ, ही त्यांची कल्पना आहे. पवारसाहेब देखील मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न मार केला जाईल? नाही, पवारसाहेबांनी अनेक पातळ्यावरती प्रयत्न केले. हे NT आरक्षण दिलेलं आहे ते पवारसाहेबांनीच दिलं आणि हे ST मध्ये सुद्धा समाजाला समाविष्ट करण्यासाठी पवारसाहेबांनी अनेक पातळीवरती प्रयत्न केले. परंतु केंद्रातलं सरकार हे पवारसाहेबांच्याही हातामधलं सरकार नव्हतं. पवारसाहेबांना जे जे करता येईल ते केलं. मी म्हणत नाही सगळ्या अंगाने केलं असेल, पण ज्यांना त्यांना करता येईल तेवढं केलं. परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही किंवा त्यांच्या हातामध्ये तेवढी ताकद त्या ठिकाणी नव्हती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.